नमस्कार, मी अरविंद आरकडे, सारमत बुलेटिनमध्ये आपले स्वागत. आज 12 एप्रिल सकाळचे 7 झालेत. आत्तापर्यंतच्या ठळक घडामोडी. श्रीरामपूर तालुक्यातील कोरोना रुग्णांची सद्यस्थितीची आकडेवारी विचारली असता दोन अधिकाऱ्यांकडे असलेल्या आकडेवारीत मोठी तफावत आढळल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना धारेवर धरले. वैद्यकीय अधिकाऱ्यांमध्ये समन्वय नसल्यामुळे प्रांत अधिकाऱ्यांकडे चुकीची आकडेवारी मांडण्यात आली. यामुळे महसूल मंत्र्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कामगिरीवर नाराजी व्यक्त करत अशीच परिस्थिती राहिली तर तालुक्यातील कोरोना रुग्णांची परिस्थिती गंभीर होऊ शकेल. एप्रिल महिना हा खूपच धोक्याचा आहे. प्रत्येकाला झोकून देऊन काम करावं लागेल, तरच कोरोनाची साखळी तुटू शकेल, असे आवाहन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे. जिल्ह्यात आत्तापर्यंत 2,93,000 जणांचे कोरोना लसीकरण झाले असून गेल्या आठवड्यात बुधवारी जिल्ह्यासाठी 25,000 लस आली होती. त्यानंतर रविवार रात्री उशिरापर्यंत 16,000 लस जिल्ह्यासाठी मिळणार होती. मिळणार लसीचा साठा हा अवघ्या एका दिवसाचा असून मंगळवारपर्यंत नव्याने लसीचा साठा न झाल्यास लसीकरण ठप्प होण्याची शक्यता आहे. यामुळे आता नगरकरांची लसीकरणासाठी परपट होण्याची चिन्हे आहेत. जिल्ह्यात आत्तापर्यंत आरोग्य, शासकीय, खाजगी आणि महिला बाल कल्याण विभाग यातील 41,167, महसूल विभाग 1,927, पोलीस 4,781, पंचायत राज 4,643, गृह व शहरी कामकाज 2,335, रेल्वे सुरक्षा विभाग 417, ज्येष्ठ नागरिक 2,37,889 जणांचे कोरोनाचे लसीकरण झालेले आहे. जिल्ह्यासाठी रविवार हा मेगा कोरोनावार ठरला आहे. आत्तापर्यंत एकाच दिवसात सर्वाधिक विक्रमी 2,414 नवे कोरोनाबाधित रुग्ण समोर आले आहेत. यात नगर शहर आणि तालुका राहता श्रीरामपूर, अकोले, रावरी आणि पारनेर तालुक्यात सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळले आहेत. एकीकडे कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची टक्केवारी घसरत असून दुसरीकडे कोरोना ॲक्टिव्ह रुग्णांची वाढणारी रुग्णसंख्या आरोग्य विभाग आणि प्रशासनासाठी डोकेडोकी धरत आहे. दरम्यान काल जिल्ह्यात 1,617 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. यामुळे कोरोनातून बरे झालेल्यांची संख्या 1,01,907 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे 87.82% इतके झाले आहे. कोरोना काळ सुरू होऊन वर्ष लोटले. मार्च 2020 आलेला कोरोना संसर्ग मार्च 2021 कायम आहे. कोरोना दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहेत. लॉकडाऊनमुळे सर्व व्यवहार ठप्प झाले. अनेकांना रुपया म्हणता रुपये मिळणार, सर्वत्र अर्थचक्र ढासळले असताना या काळातही जिल्ह्यामध्ये लाचखोरी सुसाट असल्याचे समोर आले आहे. कोरोनाच्या वर्षभरात नगर लाचलुचपत प्रतिबंध विभागाने 40 सापळे लावून 48 लाचखोर अधिकारी कर्मचारी गजर केले आहे. यात सर्वाधिक कारवाई पोलीस दल व महसूल विभागात करण्यात आल्या. वर्षभराची आकडेवारी पाहता कोरोनाच्या काळात देखील लाचलुचपत विभागात दणकेबाज कारवाई सुरू आहे. मात्र यातून लाचखोरी देखील तेजीत सुरू आहे. जिल्ह्यात एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असताना रुग्णांना सोयी सुविधा उपलब्ध करण्याकडे पालकमंत्र्यांसह जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त, अन्न औषध प्रशासनाचे आयुक्त अशा सर्वच प्रमुख जबाबदार अधिकाऱ्यांचे साफ दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहेत. खासगी रुग्णालयात रेमडेसिवीरचा काळा बाजार जोरदारपणे सुरू असून जिल्हा रुग्णालयातही हीच परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्हा रुग्णालयात व्हेंटिलेटरवर अत्यावस्थेत असलेल्या रुग्णांनाही रेमडेसिवीर पुरवण्यात जिल्हा प्रशासन कमी पडत आहे. रेमडेसिवीर मिळवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांनी अनेक ठिकाणी फिरूनही औषध न मिळाल्याने रविवारी सकाळी केडगाव येथे नागरिकांनी नगर पुणे महामार्गावर ठिय्या दिला. त्यामुळे प्रशासनाची धावपळ उडाली. या होता आतापर्यंत ठळक घडामोडी. सविस्तर बातम्यांसाठी वाचत राहा दैनिक सारमत किंवा भेट द्या देशदूत.com या संकेतस्थळाला. नमस्कार.